नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासात आहोत उद्योग उद्योगामध्ये औद्योगिक विकास ही संकल्पना आपण समजून घेऊया औद्योगिक विकास म्हणजे काय औद्योगिक विकासासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि औद्योगिक विकास झाल्यामुळे भारतातील नागरिकावर त्याचा काय परिणाम होतो आणि आपल्या देशावर त्याचा काय परिणाम होतो या गोष्टींचा अभ्यास आपण यामधून करणार आहोत तर बालमित्रांनो कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात त्या देशामध्ये असलेले जे उद्योगांच्या निर्मिती आणि विकासास महत्वाचे स्थान असते म्हणजे देशाचा आर्थिक विकास जर घडून आणायचा असेल तर त्यामध्ये उद्योगांचा विकास उद्योगांची निर्मिती यांना प्राधान्य दिलेलं असत देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी म्हणजे राहणीमान म्हणजेच त्या ठिकाणी नागरिकांचे घरे त्यांना दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या गरजा वीज पाणी मिळणे तसेच आरोग्य चांगलं राहणे त्याला राहणीमान उंचावणे असे म्हणतात आणि नागरिकांचं दरडोई उत्पन्नात वाढ दरडोई म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचं जे सरासरी उत्पन्न असतं देशाचं त्याला दरडोई उत्पन्न असे म्हणतात आणि हे दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी देशामध्ये औद्योगिकीकरणाचा विकास होणे आवश्यक असते ज्या देशात औद्योगिकरणाचा विकास जास्त होतो तो देश त्याचं दरडोई उत्पन्न वाढतं तिथल्या नागरिकांचं राहणीमान उंचावत आणि त्या ठिकाणी देशाचा विकास होतो म्हणून आपल्या देशामध्ये सुद्धा औद्योगिकीकरणाचा विकास होणं महत्वाचं आहे देशातील नागरिकांना रोजगार मिळतो औद्योगिकरण झाल्यामुळे देशातील नागरिक बेकार राहत नाहीत त्यांना काम मिळतं त्यांना रोजगार मिळतो आणि रोजगार मिळाल्यामुळे त्यांचं राहणीमान उंचावण्यास मदत होते त्याचबरोबर दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी वाढते आणि प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढल्यानंतर त्या ठिकाणी देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात सुद्धा भर पडते औद्योगिक विकास झाल्यामुळे त्या ठिकाणी देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत वाढ होते म्हणजे देशामध्ये औद्योगिक विकास झाल्यानंतर कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याचे उद्योग वाढीस लागतात आणि तो पक्का झालेला तयार झालेला माल त्या ठिकाणी निर्यात केला जातो दुसऱ्या देशांना विकला जातो आणि त्यामधून आपल्याला परकीय चलन मिळतं आणि जेवढा जास्त निर्यात माल होईल तेवढं आपल्याला परकीय चलन म्हणजे दुसऱ्या देशाचं चलन आपल्या देशात येतं त्याला गंगाजळी म्हणतात परकीय चलनाची गंगाजळी अशा अनेक कारणांसाठी आपल्या देशामध्ये औद्योगिक विकास होणं महत्वाचं असतं आणि औद्योगिक विकासालाच औद्योगिकरण म्हणतात औद्योगिकरण म्हणजेच काय तर देशामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे वाढीस लागणे म्हणजेच औद्योगिकरण होय आणि औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी प्रत्येक देशाचं शासन त्या ठिकाणी कार्य करत असतं आपल्याही देशामध्ये औद्योगिकरणास चालना देण्यासाठी शासन वेगवेगळे औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती करत आहे औद्योगिक क्षेत्रांना विशेष दर्जा देत आहे औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगांना त्या ठिकाणी वीज पाणी तसेच ामधून विशेष सवलत त्या ठिकाणी देत आहे की जेणेकरून आपल्या देशामध्ये औद्योगिकरण वाढीस लागावं औद्योगिकरण वाढलं की भारताचा त्या ठिकाणी विकास होईल यासाठी शासन प्रयत्नात आहे तर बालमित्रांनो अशा प्रकारे या भागामध्ये आपण औद्योगिक विकास म्हणजे काय आणि औद्योगिक विकास झाल्यामुळे नागरिकावर देशावर त्याचा काय परिणाम होतो याची माहिती आपण घेतली धन्यवाद